नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत केशवराज मंदिराच्या इथे. म्हणजे आता हा डोंगर चढायला सुरुवात केली आहे. बहुतेक अर्धा तास लागतो वरती जाण्यासाठी, आणि आता 10 मिनटं झाली आपण जिथे गाडी पार्क केली तिथून इथपर्यंत चालत आलो आहे. फेब महिना चालू आहे, पण तरी पण एवढी हिरवळ, एकदम घनाट झाडं सगळीकडे, आणि जो व्ह्यू आहे सगळ्या त्या अशा बागेतनं यायचा, खरंच ऑसम व्ह्यू होतं, एकदम नयनरम्य. आणि अजून थोडं वर जायचं आहे, ॲक्च्युली थोडं ऊन आहे म्हणून थांबलो, जरा थोडं पाणी प्यालो. मित्रांनो, माझ्या पाठी बघू शकता, हे आहे केशवराज मंदिर, आणि या इथून आपण वरती आलो. वरती यायला जास्त वेळ लागला नाही, एक 15-20 मिनटामध्येच आलो, पण नॉनस्टॉप आल्यामुळे आम्ही पटकन आलो. आणि हे बघा, हे आहे केशवराज मंदिर, खूप सुंदर मंदिर आहे, आणि हा परिसरही तितकाच सुंदर आहे. आता आतमध्ये जाऊया आणि देवबाप्पाचं दर्शन घेऊया. मित्रांनो, फायनली आपण पोचलो आहोत मंदिरामध्ये. इथे सगळ्यांनी चपला काढल्यात, कृपया पादत्राणे बाहेर काढावीत. आता जाऊया मंदिरामध्ये. मित्रांनो, पाठीमध्ये बघू शकता, हे आहे केशवराज मंदिर. तर मित्रांनो, आता आपलं दर्शन झालेलं आहे. आज शनिवार आहे, महाशिवरात्र आहे म्हणून बरीच गर्दी आहे, पण दर्शन एकदम छान दर्शन झालं. आणि इकडचं जे निसर्ग सौंदर्य आहे खरंच एकदम सुंदर आहे. म्हणजे मित्रांनो, आता आपण केशवराज मंदिरातून निघालो आहे. फार छान दर्शन झालं, तुम्ही पण या स्पॉटला नक्की या. आणि आता आपण चाललो आहे हरिहरेश्वरला.
मित्रांनो, आता आपण आहोत हरणाई बंदरावर, म्हणजे ॲक्च्युली आपण या डोंगरावर आहोत आणि इथून आंजर्ले जवळ आहे आणि या इथून हरणाई बंदरचा जो व्ह्यू आहे ना, खरंच तुम्ही बघा हा व्ह्यू. हे खाली हरणाई गाव आहे आणि त्या बाजूला आहे सुवर्णदुर्ग किल्ला. समोर हो सुवर्णदुर्ग किल्ला आहे त्या बाजूला आणि हे हरणाई गाव आहे. इथे खाली पूर्ण गावाचा व्ह्यू मिळतो. इथून आपण पूर्ण एका टेकडीवरती आलो आहोत. तर मित्रांनो, आता आपण आहोत वेशवी जेटीवर आणि समोर आहे बागमांडला गाव. तर आता 8 वाजलेत, बराच लेट झाला आहे, पण लकीली लॉन्च आहे समोर. आता आपण क्रॉस करूया. तर हे कैवल्यचं गाव आहे. आजचा मुक्काम आपण घेणार आहोत बागमांडल्याला. मग उद्या आपण हरिहरेश्वरला जाणार आहोत, जे बागमांडल्यावरून 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. सेम दाबोळला जसा 200 रुपये गाडीचे, तसंच इथे पण तोच रेट आहे, 200 रुपये 4-व्हीलर चार्जेस आणि पर हेड 20 रुपीज. तर 280 रुपीज आम्ही पे केले. आता वाजलेत 8 आणि आपण हे जास्त अंतर नाही आहे, 5-10 मिनटामध्ये आपण समोर जाऊ आणि तिथून बागमांडला हार्डली 5 मिनटावरती आहे. आता आपण जाऊ.